नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे ॲक्च्युली आता काल जे काही आपलं स्पॉटलाईट सिनॅक्सचं सेशन सुरू होतं त्याच्यानंतर नेटवर्क इशू झाला कारण बरंच आभाळ पाऊस आणि त्या सगळ्यामुळे तर त्याच्यामधले तुमचे जे प्रश्न राहिले होते तर ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये करूयात ओके okay? सो so, ह्या ई लर्निंगमधला हा खूप मोठा इशू आहे नेटवर्क संबंधीचा आणि ते प्ला जे काही पायाभूत सुविधा आपल्याकडं त्या पाहिजेत त्या तितक्या क्वालिटीच्या नक्कीच नाही आहेत तर तुमचे जे प्रश्न राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट चॅनमध्ये नक्की घेऊयात डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता तसेच फेसबुकवर ग्रुपही आहे तोही फॉलो करू शकता तर दहा जून रोजी युनिक अकॅडमीच्या फेसबुक लाईव्हला रायटिंग स्किल फर्स्ट ड्राफ्ट्स आर नेवर परफेक्ट या विषयावर मी बोलणार आहे आणि हे एक्स्क्लुझिवली यू पी एस सी ज्या लोकांना करायचं आहे आणि यू पी एस सीमध्ये आन्सर रायटिंग कशी पाहिजे काय गोष्टी तिच्यामध्ये असणं अपेक्षित आहेत या सगळ्या गोष्टींवर आपण इथं चर्चा करूयात तुमचे जर काही प्रश्न असतील तेही सोडूयात पण तुम्ही सर्वांनी जर हे के ते सेशन केलं तर ते तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं होईल कारण कुठं ना कुठं या गोष्टी वर्क होत राहतात है ना तर ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता कोविड नाईन्टीनची जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस वस्ट होते भारतामध्ये काल दहा हजार दोनशे अठ्ठावन्न केसेस आहे म्हणजे दहा हजार केसेस सुरू झालेले आहेत आता आणि डब्ल्यू एच ओनी सुद्धा सांगितलेलं आहे की लॉकडाऊन आता उठलेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये जास्तीच्या जा केसेस येतील डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या आकलेचे तारे परत एकदा तोडलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर जास्त टेस्ट जर केल्यात तर अमेरिकेपेक्षा पण जास्त पेशंट्स इथं सापडू शकतात वगैरे वगैरे ओके तर एकंदरीतच परिस्थिती जी आहे की भारत जो आहे आता सर्वात जास्त पाचव्या नंबरवर आहे की सर्वात जास्त केसेस असणारा देश तर दोन लाख शेहेचाळीस हजार चारशे पासष्ट केसेस गट आपण आता पाचव्या क्रमांकावर आहे सर्वात टॉपला आहे यू एस अठरा लाख केसेस तिथं आहे जवळ अठरा लाख अठ्ठ्याण्णव हजार हो म्हणजे एकोणीस लाख ब्राझील दोन नंबरवर आहे सहा लाख केसेस आहेत रशिया चार लाख केसेस यू के दोनशे ऐंशी म्हणजे जवळपास तीन लाख केसेस यू केमध्ये आहेत तर हे आपल्यासमोर आहेत जवळपास डेथ ज्या आहेत त्या मानाने भारतामध्ये कमी आहेत सहा हजार नऊशे एक्केचाळीस डेथ झालेल्या आहेत अमेरिकेमध्ये एक लाखापेक्षा जास्त डेथ आहेत बघा आणि केमध्ये सुद्धा चाळीस हजार डेथ झालेल्या आहेत तर ॲव्हरेज केसेस ज्या आहेत त्या तीस जून त्या तीस मे ते पाच जून या आठ हजार नऊशे सत्तर इतके आहेत भारतामध्ये तुम्ही जर बघितलं की अमेरिका आणि ब्राझील एकवीस हजाराचा ॲव्हरेज आहे दोघी देशांचा त्याच्यामुळे तुम्ही तिथली परिस्थिती कशी असेल ते तुम्ही इमॅजिन करू शकता ओके okay. तर हे तुम्हाला इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ब्राझीलच्या बाबतीत आहे ब्राझीलनी पण आता म्हटलेलं आहे की आम्ही पण डब्ल्यू एच ओ सोडू सोडा आता काय ना जोर जबरदस्ती थोडी आहे तर ब्राझीलमधली परिस्थिती तुम्ही जाणता वरती तुम्ही बघितलेलं आहे ब्राझीलमधली काय सिच्युएशन आहे ते नीटेल आता डब्ल्यू एच ओच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या खूप प्रॉपर झालेल्या नाही आणि त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटना आजच्या डेटमध्ये भारतामध्ये जगामध्ये आहेत त्या सर्व आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत तिच्यामध्ये याच देशांचा अमेरिकेचा असू दे डॉमिनन्स आधीपासून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्यांच्या पद्धतीने काम कधी करता आलेलं नाही आहे तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या सब संबंध हिच्यातला आहे आणि दुसरं महत्त्वाचं की इटली त्यांच्या बॉर्डर्स आता ओपन करू शकतं त्याच्यानंतर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टी होऊ शकतात त्याच्यानंतर हसन रुहानींचं स्टेटमेंट आहे का बघा की आपल्याला प्रिपेअर केलं पाहिजे की वायरस बरोबर आपण खूप जास्त काळ आपल्याला राहायचं आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर ट्राफिकचा रिपोर्ट आहे की आता है खल्चा है नहीं। पन है हे खालचं एवढं तुम्हाला हे दिसणार नाही पण त्याचं मी एक सिंपल आहे की हे जे दोन महिने होते मधल्या काळातले आपलं लॉकडाऊन जे होतं तिच्यामध्ये जे काही हे होतात म्हणजे होता। पोचिंग शिकार तर ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे वाईल्डलाईफ ट्रेड जो आहे त्या मॉनिटरिंग ग्रुपने सांगितलेलं आहे आणि भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे झालेलं आहे ऑब्व्हियसली काय होतं ना सगळी लोकं घरात होती आणि त्या सगळ्या याच्यामध्ये यंत्रणा जी आहे ती कोविड नाईन्टीनच्या मागणी या सगळ्या याच्यामध्ये शिकार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे याच्या संबंधीच्या आधी पण न्यूज आपण घेतल्या होत्या तर ते एक लक्षात ठेवा आणि हे पण आपण आधी बघितलेलं आहे की ट्राफिक काय आहे ओके वाईल्ड लाईफ ट्रेड मॉनिटरिंग ग्रुप्स तर एनव्हारमेंटच्या बुकमधून ट्राफिक वगैरे काय आहे ते तुम्ही बघणं गरजेचं आहे आपण ऑलरेडी ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत ट्राफिक वगैरे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की रबर आता हे रबराचं झाड आहे बघा हे रबर ते लिक्विड तिच्यातून येतं आणि रबर बनतो तर आता रबर आयात करणं बंद करावं असं यू पी ए सी म्हणजे युनायटेड प्लांटर्स असोसिएशन ऑफ सदर्न इंडिया याचा फुल फॉर्म जो आहे की युनायटेड प्लांटर्स असोसिएशन ऑफ सदन इंडिया असं का आहेत ते की आयात बंद करा त्याचं रिझन असं आहे की जे काही प्रोडक्शन कॉस्ट आहे त्या याची शीटची रबर शीटची डोमेस्टिक प्राइस ती आजच्या डेटमध्ये आहे एकशे सत्तर रुपये आणि जे आपण आयात करतो है, तर जवड़ पास आहे तर ती जवळपास आहे एकशे वीस रुपयात म्हणजे तुम्ही विचार करा भारतामध्ये बनणारी जी रबरची शीट आहे ती एकशे सत्तर रुपयात बनते आहे आणि जी काही बाहेरून येते आहे ती जवळपास तुमची एकशे वीस रुपये आहे ओके त्याच्यानंतर मग आता सगळा सॉरी एकशे वीस रुपये ही कॉस्ट आहे त्याची मार्केटमध्ये विक्री आणि त्याच्यामुळे मग हे काय होतं की ज्या वेळेस तुम्ही इम्पोर्ट करता त्यावेळेस अशी गडबड होते की जर ते इम्पोर्ट करत असताना मी तुम्हाला डम्पिंग ड्युटी आणि या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत चीनच्या बाबतीमध्ये टी एच्या तुम्हाला जर आठवत असतील तर हा ना तर ते इथं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही बाहेरचा माल आयात करू नका अदरवाईज मग आपले जे प्लांटर्स आहेत रबरचे ते त्यांचं कामच संपतं म्हणते त्यानंतर असंच आपण साखरेच्या बाबतीत बघितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल साखरेचं जे प्रोडक्शन कॉस्ट होती चार हजार पाचशे आणि ॲक्च्युली ती विकली जात होती चार हजारांनी आणि पाचशे रुपयाचा लॉस आहे तेही आपण बघितलं होतं त्याच्यानंतर चीनमध्ये आता जमिनीसंबंधी नवीन एक कोड आलेला आहे ॲक्च्युली चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकल गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी एक लाख ते पाच लाख शेतकऱ्यांची जमीन बळकवलेली आहे आणि हा काळ जो आहे तो दोन हजार पाच ते पंधरामधला काळ आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवल्यामुळे नवीन एक यांनी एक न्यू कोड आणलेला आहे परंतु तिच्यामध्ये लोकल ऑफिशियल्स म्हणजे स्थानिक अधिकारी जे आहेत तर त्यांना बऱ्यापैकी इंडिपेंडन्स आहे परंतु ज्युडिशियरी जी आहे त्यांची ती आन्सरेबल टू कम्युनिस्ट पार्टी आहे बघा हे चीन आहे चीन काय आहे ते हिच्यातून आपल्याला कळतं न्यायव्यवस्था ही कुणाला आन्सरेबल आहे कम्युनिस्ट पार्टीला आन्सरेबल आहे आपल्या इथं असं आहे का आपली न्यायव्यवस्था कुणालाही आन्सरेबल नाही आहे कुठलाही जे काय ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याकडे असतो पार्लमेंटनी जरी कायदा केला तर तो कायदा खरंच संविधानाला दा धरून आहे किंवा नाही याच्यासाठी आपली ज्युडिशरी काम करते आणि ती इंडिपेंडंट आहे आणि चीनमध्ये हाच मोठा इशू आहे की बघा ज्युडिशरीज स्टील अल्टिमेटली आन्सरेबल टू कम्युनिस्ट पार्टी वन पार्टी सिस्टीम आणि तिच्यामध्ये आता याच्यामध्ये जमिनीचा काय सीन असतो ना चीनमध्ये हे बघा चीनमध्ये जी जमीन आहे ती फक्त स्टेट ओन असते ओके और कलेक्टिव ऑर्गनायझेशन्स जे असतील तेच त्यांच्याकडे जमीन असते जे काही खाजगी इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल किंवा प्रायव्हेट बिझनेस आहेत ते फक्त अधिकार विकत घेऊ शकतात जमिनीचे ते पण सत्तर वर्षापर्यंत आणि या सत्तर वर्षापर्यंत ते वापरू शकतात त्याच्यानंतर सत्तर वर्ष एक्सपायर झाल्यानंतर ती मग आताच्या याच्यामध्ये काय होतं की ती परत रिन्यू करण्यासंबंधी पण त्यांनी प्रोव्हिजन केलेले आहेत तर हे लक्षात ठेवा की चीन हा हे जे राष्ट्र आहे तुम्हाला जे दाखवतात तसं नाही आहे चीन जे आपल्याला जगात दाखवतो की आम्ही इतके स्ट्रॉंग आमचं चीनच्या इथं अतिशय वाईट परिस्थिती आहे ऑन ग्राउंड तिथला रुरल एरिया भयानक आहे सगळं आणि फक्त मग एक सुडो नॅशनलिझम तयार करण्यासाठी असले प्रकार ही लोकं करत असतात है ना हे चीनमध्ये बघा कसली परिस्थिती आहे त्याच्यानंतर आदित्य ही बोट लक्षात ठेवा ही आपल्या न्यूजमध्ये येणार आहे कारण या बोटला ही सोलरवर चालणारी बोट आहे बघा हिच्या छतावर तुम्हाला दिसेल हे सोलरवर चालणारी बोट आहे आणि हिला अवॉर्ड मिळालेला आहे एक फ्रेंच अवॉर्ड तर ते आपण बघूयात केरळमधली ही आदित्य बोट आहे तर महाराष्ट्राला नऊ हजार कोटींचा जीएसटी महाराष्ट्राने गमवलेला आहे ॲक्च्युअल जी एस टीचं भारताचं जे काही टार्गेट असतं दर महिन्याचं ते एक लाख कोटी रुपयांचं असतं आपण नऊ हजार कोटींचा जीएसटी गमवलेला आहे का गमवलं आहे तर टाळेबंदी हे जे लॉकडाऊन होतं त्याच्यात वीस हजार व्यापाऱ्यांनी व्यवसायातून माघार घेतलेली आहे जी एस टी नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांना दर महिन्यांना विवरणपत्र भरावी लागतात राज्यात तेरा लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु फक्त पाच ते दहा टक्के व्यापाऱ्यांनी या दोन महिन्यामध्ये विवरणपत्र भरलेलं आहे म्हणजे मे असेल एप्रिल असेल तर याच्यावरून आपल्याला दिसतं आहे की व्यापाराची परिस्थिती काय आहे आणि याच्यासाठी आपण खूप सावध पावलं उचलणं आणि खूप सस्टेनेबल पावलं उचलणं गरजेचं आहे करता कारण उद्योग राहिला तर रोजगार राहील कारण तो उद्योग नसला तर रोजगार राहणार नाही तर हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर रायगडावर काल अभिषेक सोहळा संपन्न झालेला आहे आणि सहा जून दोन हजार वीस रोजी तीनशे सत्तेचाळीसावा शिवराज्यविषयक सोहळा संपन्न झाला याचे जे आयोजक होते ते अखिल भारतीय शिवराज्यविषयक उत्सव समिती आणि दुर्गराज राज रायगड याचे आयोजक होते किल्ले रायगडाचे रायगड प्राधिकरणाचे जे अध्यक्ष आहेत छत्रपती संभाजीराजे आणि कोल्हापूरचे युवराज शहाजीराजे हे या प्रशस्ती उपल उपस्थित होते आणि यांचा जो सोशल मीडियावर व्हिडिओ आहे तो कदाचित तुम्ही बघितला असेल आतापर्यंत करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला अदरवाईज हा जो कार्यक्रम असतो तर सोहळा खूप मोठ्या प्रमाणावर इथं सगळे शिवप्रेमी येत असतात आणि त्याच्यामधून हा सोहळा दरवर्षी म्हणजे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा असा हा सोहळा असतो शिवराज्याभिषेकाचा आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करोनामुळे उपस्थित फार कमी लोकांच्या इच्छा हे झालेलं आहे काल पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांसंबंधीचा एक रेफरन्स होता तो कुठला होता तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य आता परत विधानपरिषदेवरचे जे राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांची मुदत संपलेली आहे आणि आता परत ते राजकारण सुरू झालं घटनेचं तीनशे एकाहत्तर पाच कलम जे आहे त्याच्यानुसार विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून वाङ्मय विज्ञान कला सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातले तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना राज्यपाल इथं नियुक्त करू शकतात हे लक्षात ठेवा एम सी क्यू करता तर कलम एकशे एकाहत्तर पाच आणि वाङ्मय विज्ञान कला सहकारी चळवळ सामाजिक कार्य ओके तर हे लक्षात असू देत आणि राज्यसभा जी आहेत राज्यसभेच्या बाबतीत पण अशा गोष्टी सुरुवातीला होत्या परंतु सचिन तेंडुलकरच्या वेळेस तो इश्यू झाला होता कारण स्पोर्ट्स तिच्यामध्ये नव्हता आता याच्यामध्ये पण बघा तुम्ही तर क्रीडा असं याच्यामध्ये नाही आहे मग तिच्यामध्ये काय करण्यात आलं होतं त्यावेळेस जे काही एक्सप्लेनेशन दिले गेले की कला ही खेळ कलेमध्ये येणार वगैरे वगैरे पण त्याच्यानंतर मग हायेस्ट ह्युमन इंडेव्हिअर असं त्याला केलं गेलं की मानवी क्षमतेच्या याच्यामध्ये जे काही अफाट कार्य करणारी लोकं मग ती कुठलीही असू देत तर हे राज्यसभेच्या याच्या वेळेस तो डिबेट झाला होता सचिन तेंडुलकरच्या नियुक्तीच्या वेळेस अनिल सुरी वैवर्ष सत्याहत्तर तर हे कर्मयोगी बेगुन्हा राज तिलक या लोकप्रिय चित्रपटांची निर्माते होते त्यांचं निधन झालेलं आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर भारत आणि चीन सीमेवरचा तणाव टाळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू झालेली होती काल ती होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही आज होणार आहे आणि उद्या आपण संबंधीचे डिटेल्स बघू पूर्व लदाख आणि सिक्कीममधलं चीनलगत सीमा जी आहे तिच्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या मुद्द्यावर भारत आणि चीन यांच्या लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल पातळीवर सहा जून दोन हजार वीस रोजी चर्चा झाली ओके आता बघा कुठल्या पातळीवर झालेली आहे लेफ्टनंट कर्नल भारताची भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी केलं ते लेह येथील चौदाव्या कोअरचे प्रमुख अधिकारी आहेत चीनच्या बाजूने तिबेट लष्करी जिल्हा विभागीय कमांडरने चर्चेमध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि पूर्व लद्दाखमध्ये प्रत्यक्ष सीमारेषा जी आहे नियंत्रण रेषा तिच्या चीनच्या हद्दीतल्या माल्डो येथे लष्करी शि शिष्टमंडळादरम्यान ही चर्चा झाली तर हे माल्डो नावाचं ठिकाण जे आहे तर हे लक्षात ठेवा तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मॅपमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला हे टिपिकल ठिकाण माहीत पाहिजे की चर्चा कुठं झाली होती आता यापूर्वी स्थानिक कमांडरच्या पातळीवर भारत चीन यांच्यात जवळपास बारा चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या मेजर जनरल पातळीवर तीन फेऱ्या झालेल्या आहेत पण या चर्चांमधून काही फलनिष्फिती झालेली नाही कारण हे विषयच इतके किचकट आहेत की कि हिच्यामध्ये ठोस कुठलंही पाऊल उचललं जात नाही ज्या वेळेस सरकारं बदलली जातात म्हणजे तिकडं तर वन पार्टी सिस्टेम आहे आपल्या इथं त्याच्यानंतर तिच्याकडे बघण्याचा राजकीय दृष्टिकोन त्याच्यानंतर सैन्य दल असेल तिच्यामधली लोकं बदलतात आणि ह्या सगळ्या किचकटीच्यामध्ये एक सस्टेनेबल सोल्युशन काढणं इतकं सोपं नाही आहे जैसे थे जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये गोष्टी वर्क होऊ शकतात भारताची या चर्चेची भूमिका काय होती की भारताने काय कुठले मुद्दे समोर ठेवणं अपेक्षित होतं आणि ते ठेवलेत की पूर्व लडाखमध्ये गोग्रा त्याच्यानंतर गलवान खोरे पँगॉंग सो लेक या तीन भागात पूर्वीसारखी स्थिती निर्माण करायची म्हणजे पूर्वीसारखी म्हणजे शांततामय स्थिती चीनी लष्कराच्या मोर्चेबांधणीला विरोध करणे भारताच्या हद्दीतले रस्ते असतील पायाभूत सुविधा असतील या बांधकामांना विरोध न करण्याचं आवाहन चीनला करणे तर भारताची ही भूमिका आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे ओके त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे गणेश देवी गणेश देवी काही दिवसांपूर्वी न्यूजमध्ये होते ते का न्यूजमध्ये होते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारत असतो जर तुम्हाला ते माहीत नसेल तर ते तुम्ही आयदर गुगल सर्च करणं जुने लेक्चर बघणं हे गरजेचं असतं तर, तर, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला हे आठवत नसेल तर आपण प्रॉब्लेममध्ये आहोत कारण कुठलीही गोष्ट एकदा बघून वगैरे वर्क होत नाही त्याचे फ्रिक्वेंट रिव्हिजन्स गरजेचे असतात तर ही गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर गणेश देवी हे न्यूजमध्ये दे होते ते का होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके वर्णद्वेष विरोधी लढ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी पाठिंबा दिलेला आहे हे जे सगळं अमेरिकेमध्ये होतंय अमेरिकेतली जी मुवमेंट आहे त्या संबंधी पण एक लेक्चर घेऊयात आपण की ह्या गोष्टी कशा झालेल्या आहेत अलीकडच्या काळात विशेष करून अमेरिकेसह इतर देशात वर्णद्वेषाविरोधला स अमेरिका आणि इतर देश जिथं वर्णद्वेष आहे आपल्याकडं जातीवाद असतो तिकडं वर्णद्वेष असतो ब्लॅक अँड व्हाईट असा तिकडं प्रकार आहे आपल्याकडं वर्णद्वेष जातीयतेड अशा प्रकारच्या आपल्याकडं वेगळा प्रकार आहे सगळा तर दी इंडिजिनियस कलेक्टिव इंटरनॅशनल ही वांशिक व वा इतर मुद्द्यांवर द्वेषमूलकतेच्या विरोधात काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि तिने या लढ्यास पाठिंबा दिलेला आहे दी इंडिजिनियस कलेक्टिव इंटरनॅशनल आणि आपले जे डॉक्टर गणेश देवी आहेत त्यांनी या संस्थेच्या निषेधाच्या निवेदनावर भारतातून एकमेव व्यक्ती डॉक्टर गणेश देवी यांची स्वाक्षरी आहे आणि गणेश देवी है कि वर्षे हे कितीतरी वर्ष या संस्थेशी निगडीत आहेत गणेश देवींचं सगळ्यात मोठं काम जे आहे ते भाषा संवर्धनाच्या बाबतीमध्ये आहेत कोल्हापूरचं हे, हे व्यक्तिमत्व हा ना आणि खूप महत्त्वाचं काम यांनी केलेलं आहे की भारतातल्या नष्ट होणाऱ्या भाषांचं संवर्धन करणं म्हणजे लिटरली एखाद्या कम्युनिटीमध्ये एक किंवा दोनच कॅन्डिडेट उरलेले आहेत आणि ती भाषा त्यांच्याबरोबर संपणार आहे तर त्याही भाषा यांनी कलेक्ट करण्याचं काम स्वतःच्या लेवलला गव्हर्नमेंटची कुठली मदत न घेता केलेलं आहे त्याच्यामुळे हे खूपच महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे जागतिक तिरंदाजी स्पर्धा दोन वर्षासाठी स्थगित झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये होईल ती वीसमध्ये होणार होती अमेरिकेतल्या यांग्टोन येथे दोन हजार वीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी खुल्या मैदानातील जागतिक तिरंजादी अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती करोनामुळे दोन वर्ष पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि हा सगळा इम्पॅक्ट सगळा दूर दिसतो टेनिसमधल्या प्लेअर्सवर आज आलेला आहे की टेनिसमधल्या खेळाडूंना ह्या सगळ्या विम्बल्डन किंवा बाकीच्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या न झाल्यामुळे त्यांना जी काही बक्षिसाची रक्कम मिळत असते बाकीच्यांनासुद्धा थोडी थोडी तिच्यातून ती लोकं सस्टेन होत असतात कारण टेनिस वगैरे या सगळ्या याच्यात तुम्हाला खूप इनपुट म्हणून पैसा पण टाकावा लागतो तर त्यांचाही प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर आदित्य तुम्हाला सुरुवातीलाच मी ते बोटीचा फोटो दाखवलेला आहे तर आदित्य ही भारताच्या पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीला गुस्टव ट्रॉ अवॉर्ड मिळालेला आहे आशियातून आदित्यची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आदित्य ही सौर ऊर्जेवर चालणारी बोट वैकोम ते थवनकाडऊ या दोन शहरादरम्यान केरळमध्ये सेवा देते आता वैकोम आलं की लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की इतिहासामध्ये वैकोम सत्याग्रह नावाची गोष्ट आपल्याला लगेच आठवली पाहिजे ती काय होती ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की वैकोम सत्याग्रह काय होता ओके आता गुस्टव ट्रो अवॉर्ड जे आहे तर ट्रो अवॉर्ड जो आहे तो फ्रेंच इलेक्ट्रिक इंजिनियर होता गुस्टव ट्रो याच्या स्मरणार्थ दिला जातो इलेक्ट्रिक बोट आणि कार तयार करण्यात त्याचा हातखंडा होता एक अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पाच मीटर लांब प्रोटोटाईप इलेक्ट्रिक बोट त्यांनी तयार केली होती आणि त्याच्या नावावर आज पंच्याहत्तर पेटंट्स आहेत तर हे लक्षात ठेवा तर हा फ्रेंच अवॉर्ड आदित्य नावाच्या पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीला मिळालेला आहे अशी यातून ती एकमेव आहे त्याच्यानंतर सी बी एस ई अभ्यासक्रम जो आहे तर तो कमी करण्याच्या याच्यात आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर अभ्यासक्रम कमी का करायचा कारण करोनामुळे शैक्षणिक वर्षे जे आहेत आणि शाळा वेळेत सुरू होऊ शकत नाही त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय सी बी एस ई बोर्डने घेतलेला आहे तर हा ना म्हणजे आपण सगळा अभ्यासक्रम घेऊन ते जबरदस्ती अजून प्रेशर शिक्षक शिक्षकांवर पण ते येणार सगळा सिलेबस शिकवा विद्यार्थ्यांवर कमी काळात तो सगळा सिलेबस आत्मसात करा परीक्षा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा सिम्पल आहे की आपण त्या काळानुरूप जेवढं शिकणं अपेक्षित आहे तेवढ्या गोष्टी करायच्या बघा एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती फ्लेक्झिबल असणं फार गरजेचं आहे तुम्ही जोर जबरदस्तीने किंवा हे एवढ्याला एवढं अशा गोष्टी होत नाहीत कारण तुम्ही जनरल एक सिनारिओ जरी बघितला की आपला जो सगळा सिलेबस असतो त्या सिलेबसमधला तुम्ही ॲव्हरेज बघा विद्यार्थी किती आत्मसात करतात तर मोठ्या मुश्किलीने एक चाळीस ते साठ टक्के एवढा ॲव्हरेज तुम्हाला मिळेल की जेवढा आत्मसात केला जातो मग त्याच्यापेक्षा आपण सिलेबस लिमिटेड करणं प्रॅक्टिकल सिलेबस ठेवून तिच्यावर जास्त काम करून घेणं हे अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी वेळ लागेल पण सीबीएसईने हा खूप महत्त्वाचा एक निर्णय घेतलेला आहे सीचं जे मुख्यालय आहे सी म्हणजे काय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तुम्ही जे एन टीचे बुक्स वगैरे वापरतात सी बी एस सीला ला वापरले जातात बघा सीच्या मुख्यालयाचं नाव जे आहे ते आहे शिक्षा सदन एम सी साठी लक्षात ठेवा एल आय सीचं मुख्यालय जे आहे त्याचं नाव बरंच एम पी एस सी विचारायची बघा आधी आणि आज द हिंदूमध्ये फोटो सकट शिक्षा सदन आलेलं आहे तर नवी दिल्लीमध्ये हे मुख्यालय आहे सी बी एसईचं याची स्थापना एकोणीसशे बासष्टची आहे कार्यालयीन भाषा जी आहे यांची ती हिंदी इंग्लिश आहे यांची पॅरंट ऑर्गनायझेशन जी आहे ती म्हणजे केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एच आर डी ही पॅरंट ऑर्गनायझेशन आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा सी बी एस ईबद्दलच्या काही बेसिक ओके आता पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून एकोणासशे बहात्तरमध्ये साजरा केला जातो तर बहात्तरपासून तर हे ॲक्च्युली नाईन्टीन सेवन्टी फोरपासून आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे त्याच्यामुळे अ चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे दोन हजार वीसच्या जागतिक पर्यावरण दिवसासाठी यजमान देश हे कोलंबिया जर्मनी आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे फक्त ब योग्य आहे याच्यामध्ये ओके सुस्ता हे ठिकाण गंडक नदीच्या किनाऱ्यावर आहे अगदी बरोबर आहे सुस्ता हे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे हे मात्र चुकीचं आहे सुस्ता हे ठिकाण जे आहे ते बिहार राज्यामध्ये आहे त्याच्यामुळे तुमचं अ बरोबर आहे ब चूक आहे आणि त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते अ आहे टुली हे कशाशी संबंधित आहे तर टुली फे काय होतं की पदवीधर विद्यार्थ्यांसाठीचा आंतरवासीयता कार्यक्रम हा होता तर टुलीफ ओके कोविड नाईन्टीनबद्दल एक वा आज मी एक लेक्चर घेणार आहे किंवा कोविड नाईन्टीनची जेवढी टर्मिनॉलॉजी आहे त्याच्याशी संबंधित जेवढ्या टर्म्स चर्चेत आल्यात त्या सगळ्या टर्म्स आपण शिकणार आहोत तर तेही एक लक्षात ठेवा भारताने म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट ॲग्रीमेंट कोणत्या देशाबरोबर केलेले आहे भारताने म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट ॲग्रीमेंट हे जर्मनी फ्रान्स अमेरिका ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलियाबरोबर केलेलं आहे ओके याच्या आधी मी तुम्हाला एकदा अमेरिकेबरोबर भारताने केलेले करार सांगितले होते जर तुम्हाला आठवत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा नंबर ऑफ रिव्हिजन्स आपले वाढले पाहिजे एवढाच आपला मुद्दा आहे दोन हजार सोळा ते वीस या कालावधीत वन जमिनी संबंधातील सर्वात अधिक प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आले मध्य प्रदेश तेलंगण ओडिसा तमिळनाडू याचं उत्तर जे आहे ते मध्य प्रदेश आहे आजचे प्रश्न घ्या बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रापेक्षा अधिक चक्रीवादळांची निर्मिती होते स्टेटमेंट आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मात्र अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरापेक्षा अधिक चक्रीवादळांची निर्मिती झाली होती फक्त अयोग्य फक्त बयोग्य अबयोग्य दोन्ही अयोग्य पुढचा प्रश्न जागतिक पर्यावरण दिनी महाराष्ट्रातील स्टेट एनव्हा एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचं नामकरण डिपार्टमेंट ऑफ एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंज झालं महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्रालय पृथ्वी वारा जल व अग्नी या चार घटकांवर विशेष लक्ष देणार आहे अबिंचुक ब बिनचूक अब बिनचुक दोन्ही चूक दोन हजार बावीसच्या महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं पण ही स्पर्धा भारतात कधी झाली होती नाईन्टीन सेवंटी नाईन टू थाउजंड टू थाउजंड फाईव्ह टू थाउजंड एटीन डॉक्टर अशोक दलवाई समितीने एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना सुचवली होती कृषी हा विषय समवर्ती सूचित येतो फक्त अयोग्य फक्त ब अब योग्य अबयोग्य दोन्ही अयोग्य ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी ब्रॉडकास्टिंग कायदे लागू होतात दुसरं स्टेटमेंट आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंट सेन्सर बोर्डाद्वारे प्रमाणित असतो बरोबर ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक तर याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक ला ला करा शेअर करा सस्क्राईब करा